अजित पवार यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी विपर्यास केला जात असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, मात्र तुम्ही त्या प्रमाणात मशीनमध्ये बटन दाबा, असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय. आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर हे फोनलाईनवरून जोडले गेलेत. प्रवीणजी, आपण पाहतो या ठिकाणी अजित पवारांचं हे मोठं विधान आहे आणि त्यासाठी आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, मात्र तुम्ही त्या प्रमाणात मशीनमध्ये बटन दाबा, असं अजित पवार म्हणतात. कसं पाहता याकडे? याच्यामध्ये गैरवाटायचं काहीच कारण नाही, कारण जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा आपण जाहीरनामा देतो, वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देतो, तुम्ही आम्हाला मदत करा, आशीर्वाद द्या, आम्ही हे करू. आता अजित पवार एवढे जर काही इमॅच्युअर राजकारणी नाहीयेत की त्यांना आचारसंहिता कळत नाही, त्यांनी सांगितलं की बाबा आपण पाठबळ द्या, आशीर्वाद मला द्या, जास्तीत जास्त विकास कामं त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी करू. याच्यामध्ये मला अजिबात गैर वाटत नाही, कारण शेवटी निवडणुकांना सामोरं जात असताना आम्ही तुमच्यासाठी काय करू हे सांगावंच लागतं. मात्र प्रवीणजी, मतांची लीड जर इथे मिळाली नाही तर त्या मतदारसंघाला निधीच मिळणार नाही, असं आहे का? नाही नाही, असं निधीचं असं नाही. मला एक सांगा, कुठला एक पक्ष आहे किंवा नेता आहे जो जाऊन आश्वासनं देत नाही? आता राहुल गांधीच्या महाविकास आघाडीने त्या ठिकाणी घोषणापत्र केलंय, जे प्रत्यक्षात काही गोष्टी कृतीत होऊ शकत नाहीत ती पण प्रलोभन दिलेत ना, त्यांनी पण आश्वासनं दिलेत ना, त्याविषयी काय आपण म्हणाल? आणि असं कुठेच नसतं. आता ज्यांनी मोदी साहेबांना मतदान केलं नाही त्यांना काय विकास निधी दिला जात नाही का? ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना लाभाच्या योजना दिल्या जात नाहीत का? त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही. या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला देशाच्या मालमत्तेवर, देशाचा निधी, आश्वासनं, प्रलोभन आणि या ठिकाणी धमकीवजा इशारा यामध्ये काहीसा फरक आहे. या ठिकाणी अजित पवारांनी असं म्हटलंय, मी सुद्धा माझा हात आखडता घेईल, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. अहो सिंपल आहे, आपण जर आपण पाठबळ दिलं तर मी जास्तीचा आपल्याला त्या ठिकाणी विकास कामं देईन, निधी देईन, आणि जर दिलं नाही तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या गतीनं आपल्याकडे माझं लक्ष नाही, जे आम्हाला सपोर्ट करतात त्याच्याकडे जाऊ. आणि आपण याच्यात काय नवीन मला काहीच वाटत नाही. प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढायचा आणि राजकारण निवडणूक ट्विस्ट करायचं हे विरोधकांचं काम आहे, आणि त्याच्यामुळे त्याला आपण बळी पडू नका. अगदीच अगदीच प्रवीणजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. एकूणच अजित पवारांच्या वक्तव्याशी तुम्ही समर्थन करत आहात. धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय, बटन दाबलं तर निधी देता येईल, असं अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा ऐकूया. काय लागेल तो निधी त्या